हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागातील डॉ ट व साठी सामान्य ज्ञानावर आधारित पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि याच्या आधीचे दोन व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल तसंच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज प्रलाशाच्या ठिकाण भाग एक स्पर्धा परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही तीन पुस्तके विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी आठ ठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज ठरा किंवा फोन करा तुम्हाला ही पुस्तकं मिळून जातील पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे म्हणजेच आय एल ओ इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशन मुख्यालय कोठे आहे तर ता आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय जिनिवा या ठिकाणी आहे आणि जिनिवा हे शहर स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे आणि आपल्याला काही परीक्षांना आय एल ओचा लॉंग सुद्धा विचारलेला आहे तर आय एल ओ म्हणजेच इंटरनॅशनल लेबल ऑर और ऑर्गनायझेशन असा त्याचा लॉन्ग फॉर्म होतो डेटा कम्युनि कम्युनिकेशन रेट कसा मोजतात तर डेटा कम्युनिकेशन रेट हा बिट्स पर सेकंद असा मोजला जातो आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटलं तर मध्ये सांगा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते दुरुस्त ठरू आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर दरवर्षी नऊ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो आणि नऊ ऑगस्टला क्रांती दिनसुद्धा म्हणतात जास्त तापमान कमी पर्जन्ये खोल आणि सुपीक मृदा कोणत्या म्हणजे डॅश डॅश या फळासाठी उ उपयुक्त ठरते ॲक्च्युली इथं उपयुक्त पाहिजे तर ही जी मृदा आहे ना ही संत्रा या फळासाठी उपयुक्त ठरते औंढा नारनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे यालाच डॅश डॅश या नावाने ओळखले जाते तर औंढा नारनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे आणि यालाच दारुराव या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि औंढा नारनाथ हे हिंगोली जिल्ह्यामधील एक तालुका आहे माझा स्वतःचा तालुका आहे म्हणजे माझं जे जन्मगाव आहे ते औंढा नारनाथपासून जवळच आहे सोंडा हे गाव आहे पुढे पहा स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण तर स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे आहेत आणि म्हणूनच मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस अठरा नोव्हेंबर हा शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो एक लक्षात ठेवा मी शिक्षण दिन असं बोललो बरं का शिक्षण दिन आणि पाच सप्टेंबर हा जो दिवस आहे भारताचे पहिले उपप उपराष्ट्रपती Uh, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जेलमध्ये वस्तू पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तर हाँ दोनी हाँ हाँ हाँ, हाँ दोनी हा दोन्हीमधला फरक तुम्ही लक्षात ठेवा हा टीचर डे आहे आणि हा एज्युकेशन डे आहे हा दोन्हीमधला फरक आहे त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया भारुड हा प्रकार कोणी रूढ केला तर भारुड हा रचना प्रकार संत एकनाथ महाराज यांनी रूढ केलेला आहे म्हणजे डवळण आणि भारुड हे दोन प्रकार संत एकनाथ महाराजांनीच रूढ केलेले आहेत संत एकनाथ महाराज यांची समाधी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे फेडरेशन ट्रफ ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फेडरेशन ट्रफ ही ट्रॉफी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे मॅन बुकर अवॉर्ड हा पुरस्कार डॅश डॅश क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो तर मॅन बुकर अवॉर्ड हा पुरस्कार साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो हॉकी या खेळाचे उड्डमस्थान कोणते तर हॉकी हा जो खेळ आहे ना या खेळाचं उड्डमस्थान तुर्कस्थान हा दिवस हा देश आहे प्रसिद्ध हॉर्नबिल महोत्सव डॅश डॅश राज्यात साजरा केला जातो तर प्रसिद्ध हॉर्नबिल महोत्सव हा नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो ई महाभूमी खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर ही जी ई महाभूमी आहे ना ही म्हणजे ई म्युटेशन ई चावडी संगणीकृत तलाठी दप्तर या सर्वांशी संबंधित आहे म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व डी हे त्याचं उत्तर आहे पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतरत्न पुरस्कार आहे नंबर दोनला विभूषण येतो नंबर तीनला पद्मभूषण आणि नंबर चारला पद्मश्री हे हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा भारताची सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे तर भारताची सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू ही मेरी क्रॉम ही आहे डी त्याचं उत्तर आहे डॅश डॅश येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे तर आशोटाच्या सारनाथ येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आलेले आहे आणि सारनाथ हा जो स्तंभ आहे ना हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे ब्राह्मो क्षेपणास्त्र कशाशी संबंधित आहे ॲक्च्युली इथं पर्याय चुटलेले आहे कारण ब्राह्मोस जे आहे ना ते एक सुपरसॉनिक क्रूट्स मिसाईल आहे भारत आणि रशिया यांच्या सहकार्यानं निर्माण झालेलं आणि ते जमिनीवरून मारा करू शकतं तसंच पाण्यातून मारा ठरू शकतं आणि हवेतून सुद्धा मारा ठरू शकतो म्हणून इथं पर्याय चुटलेले आहेत म्हणून मी तुम्हाला उत्तर सांगत नाही आहे पुढे पहा आणि हे नद्यांच्या नावावरून नाव ठेवलेलं आहे बरं ब्राह्मोस भारतातील ब्रह्मपुत्रा नदीचे पहिले दोन अक्षरं आणि रशियामधील मॉक्स नदीचं सुरुवातीचे दोन अक्षरं याच्यावरून ते ब्राह्मोस नाव आलेलं आहे पुढे पहा महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते तर महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक लोक राज्य हे आहे सर्वांना माहिती आहे पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा डॅश डॅश येथे झाली तर पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा दिल्ली या ठिकाणी झालेली आहे कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधली जाते तर गोदावरी नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी म्हणून संबोधली जाते म्हणजे आपले वारकरी संप्रदायाचे संस्थापक जे आहेत संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मराव आप्पेगाव हे गोदावरी नदीच्या ठोऱ्यातच आहे त्याच्यानंतर नामदेव महाराजांचं जन्मराव जे आहे नरसिंह नामदेव हे सुद्धा गोदावरी नदीच्या ठोऱ्यामध्येच आहे सुद्धा, संत जनाबाई ह्यासुद्धा गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये म्हणजे जे काही महत् म्हणजे मराठवाड्यालाच संतांची भूमी असं म्हणतात आणि मराठवाड्यातील ज्या नद्यांचे खोरे आहेत ते प्रामुख्याने गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्येच येतात उस्मानाबादमधील काही भाट सोडला तर तर त्यामुळं गोदावरी नदीच्या खोऱ्यालाच आपण संतांची भूमी असं म्हणतो भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे तर भारताचा जो पहिला उपग्रह आहे त्याचं नाव आर्यभट्ट हे आहे खूप परीक्षांना प्रश्न रिपीट होतो हा सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते तर सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे एम आय मोबाईल कंपनी कोणत्या देशातील आहे तर एम आय ही जी मोबाईल कंपनी आहे ती चीन या देशातील आहे जवळपास सर्व विद्यार्थ्यांकडे एम आयचेच मोबाईल असतात राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली तर राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात ही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव या दिवशी झालेली आहे आणि मध्यान्ह आहार योजना सुरू करणारं पहिलं राज्य तमिळनाडू आहे वाट हे सुद्धा माहिती असू द्या आणि राष्ट्रीय मध्यान्न आहार योजनेची सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव या दिवशी झालेली आहे मीना बनक्रम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर मीना बनक्रम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई या शहरामध्ये आहे चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूरलाच आपण झिरो माईल असं सुद्धा म्हणतो आरोग्य विभागातील डसाठी तसंच एम आय डी सीमधील ड्रड जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि फक्त पन्नास रुपयामध्ये पाच टेस्ट विकत घ्या याच्या ह्या सर्व टेस्ट मी स्वतः टाळलेल्या आहेत आणि गणित व बुद्धिमत्ता चाचण्यांच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहे तसंच जेवढ्या विद्यार्थ्यांनी ह्या टेस्ट सोडवलेल्या आहेत ना त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये तुमचा रँक किती आहे हे सुद्धा आपल्याला याच्याद्वारे कळतं तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच